आपल्या विविध मागण्यांसाठी सातारा जिल्ह्यातील अंगणवाडीच्या महिलांनी सातारा जिल्हा पूर्व प्राथमिक शिक्षिका सेविका संघाच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिला दिनी थाळीनाद आणि बोंबाबोंब आंदोलन करून प्रशासनासह जनतेचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. अंगणवाडी महिलांना महिन्याच्या 10 तारखेच्या आत मानधन द्या, मानधनाऐवजी वेतन द्या. अंगणवाडी मिनी सेविकांना परिवर्तन निधी 1000 ऐवजी 2000 रुपये द्या. अंगणवाडी आंदोलन कृती समितीनं दिलेल्या प्रस्तावाप्रमाणे सेवानिवृत्तीच्या वेळी असलेल्या मानधनाच्या 50% मासिक पेन्शन मंजूर व्हावी, रिक्त पदांची तात्काळ भरती करावी, या सर्व मागण्यांसाठी अंगणवाडी महिलांनी हे बोंबाबोंब आंदोलन पुकारलं. शिष्टमंडळानं मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिल्यावर नंतर संघटनेचे महासचिव शौकतभाई पठाण यांच्यासह महिला पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होत्या. महासचिव अंगणवाडी संघटना आणि उपाध्यक्ष अध्यक्षालय परिषद आज या जिल्हा मंच आज जिल्हाधिकारी कार्यालयापुढे सातारा जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस आणि शालेय पोषण कर्मचाऱ्यांचं या ठिकाणी बोंबाबोंब आंदोलन आणि थाळीनाद आंदोलन सुरू आहे. गेले अनेक वर्ष या महिला प्रामाणिकपणे काम करीत आहेत, परंतु कष्टाच्या प्रमाणामध्ये यांना अजूनही मानधन मिळत नाही, मानधनाचे पगार मिळत नाही. या रागापोटी फक्त या महिलांच्यावर खऱ्या अर्थानं प्रेम करणारे आमच्या राज्याचे मुख्यमंत्री, जे मुख्यमंत्री या महिलांना माता भगिनी म्हणून म्हणतात आणि वारंवार या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महिलांच्या प्रश्नावर आश्वासन देतात पण काहीच करत नाहीत. या त्यांच्या आश्वासनाची पूर्ती व्हावी आणि या महिलांना चांगलं पोटभर अन्न मिळेल अशा प्रकारचं मानधन मिळावं, पगार मिळावा यासाठी या महिला आज या ठिकाणी आंदोलनाला आणि बोंबाबोंब आंदोलनाला बसल्या आहेत आणि या सातारा जिल्ह्याला गौरव प्राप्त करून दिला आहे. कोविडची साथ केवळ अंगणवाडी सेविका आणि आशा स्वयंसेविका यांनी प्रामाणिकपणे काम केल्यामुळं कोविड-19 साथ उघड गेली. त्याचं श्रेय मात्र या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा घेतात, परंतु या महिलांना 22,000 रुपये आत्तापर्यंतचे कोरोना भत्ता द्यायला नकार देतात. तर यासाठी ते आंदोलन आहे आणि वेळ पडल्या कोरोना भत्ता मिळण्यासाठी आणि बाकीच्या प्रश्न लक्षी देण्यासाठी याच महिलांचं जिल्हा परिषदेकडे बेमुदत मुक्कामी आंदोलन 15 दिवसात होईल असं मला वाटतं. मी ॲडव्होकेट शौकतभाई पठाण या ठिकाणी आपलं मुलाखतीसाठी आपले प्रतिनिधी आले त्यांना धन्यवाद देऊन मी माझे 2 शब्द संपवतो. हां, या ठिकाणी जवळजवळ आता 50 जागा पर्यवेक्षिका पदाच्या रिक्त आहे. पर्यवेक्षिकाच्या पदाची जागा भरण्यासाठी इथले जिल्हा परिषदेचं प्रशासन किंवा राज्याचं प्रशासन काही निर्णय घेत नाही. जिल्हा परिषद आणि शासनाचे वकील जे आहेत ते सुप्रीम कोर्टामध्ये उपस्थितच राहत नाही. त्याचा परिणाम या ठिकाणी 50-60 महिलांच्या जागा तशा रिक्त झालेल्या आहेत. पर्यवेक्षकांना जरा त्रास होतो आहे. जागा भरलं तर प्रशासन चांगलं झालं तर आणखीन चांगल्या प्रकारे काम होईल. तर माझी विनंती आहे की त्या प्रशासनानं उपमुख्य कार्यकारी अधिकारी सचिव यांनी कोर्टात हस्ते उठण्यासाठी प्रयत्न करावा आणि जर त्यांनी केला नाही तर न्यायालयात असतो संघटनेला या ठिकाणी हस्ते उठवण्याकरता या याचिकेमध्ये भाग घ्यावा लागेल आणि सुप्रीम कोर्टामध्ये. एबी न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी महेश चव्हाण, सातारा.